नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। घराचा कडी कोयंडा तोडून 5,33,000 ऐवज लंपास। शिरूर तालुक्यातील तांदळी येथील घटना। घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने 5,33,000 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शिरूर तालुक्यातील तांदळी येथे शनिवारी मध्यरात्री घडली। चोरीच्या या घटनेबाबत अशोक गदादे वय 30 वर्ष राहणार तांदळी तालुका शिरूर यांनी रविवारी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। अज्ञात चोरट्याने फिर्यादी अशोक गदादे यांच्या राहत्या घराचा कडी कोयंडा तोडून राहत्या घरात शनिवारी रात्री 2:30 ते 2:30 दरम्यान प्रवेश करून घरातील 1,90,000 रुपयांची रोकड, 3,43,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 5,33,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला। शिरूर पोलीस चोरीच्या या घटनेचा तपास करीत आहे। टिडवा न्यूज साठी व्हिडिओ रिपोर्टर सतीश टपाल। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।